नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय उत्तरांसह इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र आज पाहत आहोत आपण पाठ क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय समस्या चला तर त्याआधी विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीसाठी इतिहास भूगोल राज्यशास्त्रांचे पाठ अत्यंत सोप्या भाषेत आम्ही बनवले त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या इतिहास भूगोल राज्यशास्त्राच्या प्रत्येक घटक चा चाचण्या आणि त्यांची लिखित स्वरूपात उत्तरे प्रमाणे प्रत्येक पाठाचे स्वाध्याय त्यांची पण लिखित उत्तरे आणि दहावीला आल्यावर एक अत्यंत महत्वाची परीक्षा असती ती म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रत्येक पाठाचे एमसी क्यू विथ आन्सर आणि बारा राऊंड ते पण पीडीएफ स्वरूपात आणि ते पण उत्तरांसह सर। हे सर्व तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल फक्त एवढीच विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे कोणती आहे आहे निर्वासितांचे प्रश्न पैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही म्हणतो पहा कोणाचा होत नाही माहितीचा अधिकारपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा, साजरा केला जातो कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे वसुंधरा दिन पुढील विधाने चुकी बरोबर ते स कारण स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो यात की बरोबर ओळखण्यासाठी एक गुण आणि कारणांसाठी एक गुण पर्यावरणीय रासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे विधान कसं आहे बरोबर आहे आता कारण एक औद्योगिककरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे दोन तेलाच्या व वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे तीन हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय राहसावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे सहज तयार विधान कसं आहे चूक कारण एक निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढते स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्यामुळे जनतेत असंतोष वाढतो तीन गुन्हेगारीचे प्रमाण वाढून राज्यात शांततेचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या समस्या निर्माण होत असल्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्र तयार होत नाही जो दोन गुणांचा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा एक मानवी हक्क एक, एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात दोन मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतूनच झाला आहे मानवी हक्कांमध्ये हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो चार मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते पर्यावरणीय रास एक औद्योगिकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे दोन रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे दूषित अन्न पदार्थ खाण्यात येत आहे तीन अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्जन होत आहे चार वायू ध्वनी आणि जलप्रदूषण वाढले आहे वृक्ष तोड होत आहे या सर्वालाच पर्यावरणीय रास असे म्हणतात या पर्यावरणीय ऱ्हासाचे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहे दहशतवाद एक आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे दहशत पसरवणे धमकी देणे या कृतीला दहशतवाद असे म्हणतात दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो तीन दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते चार दहशतवाद देशात ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते चौथा प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा एक तक्ता घेत आहोत जे आपल्याला पूर्ण करायचं पहा हा आपल्याला तक्ता दिलाय आता सर्वात पहिल्यांदा काय पाहणार आपण कारणे एक पर्यावरणीय ही कारणे आहेत एक तेल व वायुगळती दोन रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर तीन वाहनांचे ध्वनी प्रदूषण चार अणुभट्ट्यांचे किरणोत्सर्जन त्याचे दुष्परिणाम काय आहेत एक वनस्पती व प्रजाती नष्ट होतात दोन ओझेंचा थर विरळ होतो तीन तापमानात वाढ होते चार नवीन रोगांची निर्मिती होते उपाययोजना पहा काय होतात एक जंगलांची वाढ करणे दोन वायू ध्वनी व वा जल प्रदूषण रोखणे तीन जैवतेचे रक्षण चार वृक्ष तोड थांबवणे आणि वृक्षारोपण करणे शेवटचा प्रश्न पाहत पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा उत्तर मानवी हक्क प्रस्थापित करण्याबाबत भारताची भूमिका ही सकारात्मक आहे सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला के न्यायालयात दाद मागता येते म्हणजेच मानवी हक्कांना न्यायालयाचे संरक्षण देण्यात आले आहे तीन महिला बालके दुर्बल घटक व अल्पसंख्यक यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर असते त्या मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारताने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा संमत करून राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केले आहे दहशतवादामुळे कोणते परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचव आता परिणाम पाहूया दहशतवाद एक मोठ्या प्रमाणात निरपराध माणसे मारले जातात दोन कुटुंबे उद्ध्वस्त होतात मुले निराधार होता। तीन समाजात हिंसेच्या भीती खाली राहिल्याने विकास करू शकत नाहीत चार मानवी हक्क पायदळी तुडवले जातात पाच राष्ट्रांचा विकास होत नाही आता याच्यावर उपाय काय या आहेत ते दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे दोन जातीयवाद वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असलेल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे कोणत्याही अतिरेकी विचारांचे अजिब लाड न करता त्याच वेळी त्यावर नियंत्रण आणावे सर्व जनतेला समानतेने वागून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपतो याच पद्धतीचे स्वाध्याय घटक चाचण्या पाठ तुम्हाला इयत्ता दहावीच्या पाठांचे पण पाहायला मिळतील एकदा विनंती करतोय जर आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह आपल्या सर्वांचे धन्यवाद